झाला आम्ही निघालेलं आत्ता ब्रेकफास्टसाठी. इथं वेदांत प्युअर व्हेज म्हणून मिसळ आहे, तर तिथं मिसळ खाण्यासाठी थांबलेलं आहे. तर चला आता मिसळ खाऊ, टेस्ट कशी काय ते बघू आणि मग भेटू आपण डायरेक्ट भीमाशंकरमध्ये. खायच्या आधीच मस्त लागली का? आणि सांग कशी. खरं खरं पोहे कसे ताजे? तुम्ही हे पण आले ना, हे घेणार आहे मी. आणि माझा पेपर डोसा येत आहे, आणखी मी थांबलेली आहे. झोपू नका. झोपायचं नाही अजिबात. आता काय आपलं घाट चढून वरती आलेलं आहे. किती किलोमीटर राहिलं म्हणतात? 15 किलोमीटर राहिलेलं आहे भीमाशंकर. मस्त झोप पडलेली आहे. कसं आहे वातावरण? एकदम मस्त. हो, छान पाऊस सुरू झालेला आहे. थंड वातावरण झालेलं आहे. तू आले टिकायच्या अगोदर? हो आले. तुम्ही पण आलेले आहेत ना? तुम्ही सोबतच आलेले आहेत ना? मी फर्स्ट टाइमच चाललेली. आता बघू कसं होतंय दर्शन. कारण आज संडे असल्यामुळे गर्दी खूप असणार आहे. असं आहे का आता पाहू किती वेळ आपल्या आम्हाला दर्शनाला काय ते मला दाखवते. बाहेरचा क्लायमेट दाखवतो खूप सुंदर असणार कसं त्याच्यात. आणि आमच्यासोबत शिवजी पण आलेले आहेत. काय वाटतं, काय म्हणता तुम्ही? दर्शन होईल चांगलं. वातावरण पण एकदम छान मस्त झालं. वातावरण दाजी तुमचं फर्स्ट का सेकंड? फर्स्ट टाइम. आम्ही दोघं फर्स्ट टाइम. तुम्ही थर्ड? फर्स्ट टाइम. ड्रायव्हर म्हणून दोन आलेले आठवते. चला आपल्याकडे अनुभवी लोक आहे, त्याच्यामुळे आपलं दर्शन चांगलं होईल. हे नाही त्याच्यात. पुण्यापासून भीमाशंकर हे जवळजवळ 122-123 किलोमीटर एवढं अंतर आहे. साधारण आपल्याला 3.5-4 तास भीमाशंकरला जाण्यासाठी लागते. जर ट्रॅफिकनसुद्धा आपण लवकरही पोचू शकतो. त्याच्यानंतर भीमाशंकरच्या अलीकडे 7-8 किलोमीटरच आपल्याला गाडी पार करावी लागते. आणि त्याच्यानंतर तिथून पुढे भीमाशंकरला जाण्यासाठी तिथल्याच एसटी महामंडळाच्या बस आहेत. तिथे आपल्याला काहीतरी 10-15 रुपये तिकीट आहे. तर तिथून आपण भीमाशंकरच्या इथे आपल्याला सोडलं जातं पूर्ण एसटी महामंडळाच्या बसने. कारण गर्दी आता सध्या श्रावण महिना असल्यामुळे भीमाशंकरला भयानक गर्दी आहे. आणि त्याच्यात आम्ही संडेला गेलो होतो. संडे असल्यामुळे आणि थर्ड सोमवार असल्यामुळे म्हणजे 3रा श्रावणी सोमवार असल्यामुळे रविवारी भयानक गर्दी होती.
जवळजवळ आम्ही तिथे काही लोकांना विचारल्यानंतर तिथील काही लोकांनी सांगितले की ते जवळजवळ 7-8 तास झाले रांगेमध्ये उभे आहेत आणि तरी आणखी त्यांना 2-3 तासानंतर दर्शन भेटणार आहे. एवढी भयानक गर्दी होती भीमाशंकरला. त्याच्यामुळे आम्ही आमच्यासोबत मम्मी होत्या आणि त्याचबरोबर आम्हाला उशीरही झालेला. त्यांना मम्मींना गुडघ्यांमुळे जास्त उभा राहता येत नाही त्यामुळे आम्ही शॉर्टकटमध्ये मुखदर्शन घेतले. ते पण त्यांना आम्ही वरतीच बसवलं आणि आम्ही जाऊन मुखदर्शन घेऊन आलो. बट धामामध्ये गेलो म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी एका ज्योतिर्लिंगामध्ये गेलो. तिथल्या धामामध्ये तेही खूप आहे तर तिथलंही छान असं दर्शन झालं आमचं. तर मी एक शॉर्टमध्ये तुम्हाला भीमाशंकरची माहिती काय आहे त्याचा इतिहास काय आहे तो मलाही खूप काही माहीत नाही आहे. बट मी जेवढा काही गुगलला सर्च केला त्याच्यानंतर मला जो भेटला तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर भारतातील 12 ज्योतिर्लिंगापैकी एक म्हणजे आपलं भीमाशंकर आहे आणि महत्त्वाचे म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंगे ही आपल्या महाराष्ट्रात आहेत. ते म्हणजे भीमाशंकर, त्र्यंबकेश्वर, घृष्णेश्वर, औंढा नागनाथ आणि वैजनाथ. हे 5 ज्योतिर्लिंग आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत. तुम्हाला माहीत आहे का भीमाशंकरची स्थापना कोणी केली आहे? ते 18व्या शतकात मराठा साम्राज्याचे राजकारणी नाना फडणवीस यांनी शिखरासारख्या रचना जोडल्या होत्या. मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील त्यांच्या देणगीतून तेथे पूजा करण्याची सोय केली होती असे मानले जाते. शिव मंदिराकडे जाण्यासाठी म्हणजे आपल्याला भीमाशंकरच्या मंदिराकडे जाण्यासाठी जवळजवळ 240 पावले पायऱ्या चालत जावे लागते. म्हणजे आतमध्ये मंदिर आहे. कसं झालं दर्शन? दर्शन कसं झालं? आमचं दर्शन होऊन आम्ही इथे निघालेलो. भयानक गर्दी आहे आणि पूर्ण हे झालेलं. तर आता बसमध्ये निघून पार्किंगला जाऊन मग तिथून पुढं निवांत आम्ही तिथे जेवण करतो. तिथे तुमच्याशी निवांत करतो. त्याला तिथे गेलं बाय. जेवण करायला या कसं मिठाला भूक लागली का? छान असं का छान लागत का तू? मस्त असं. आता आम्ही घरून टिफिन बनवून आणलेला तर त्याचा आस्वाद होतो. वरती ढग राजे चांगले गरज ते आणि आम्ही खाली त्याचा आस्वाद चटणी मेंबर. कसं वाटतंय गब्बर? दर्शन छान नाही झालं म्हणजे हे नाही झालं आमचं असं सॅटिस्फाय नाही झालं दर्शनात. पण जेवणात सॅटिस्फाय हो भगवंतांना शिवजी महादेवांच्या प्रार्थना. हे दोघ जण मी 5 किलो इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे. आता डायरेक्ट मिल मध्ये चौकशी ते सांगितलं दाखवलं ना आशानंद काय.